खासदार उदयनराजे भोसले यांच्या डॉल्बी तर वाजणारच या भूमिकेमुळे पोलीस दल चांगले सक्रिय झालेले पाहायला मिळाले. याबाबत साताऱ्यात पोलीस दलाच्या वतीने गणेश मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काही धक्कादायक विधाने केली आहेत. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. गणेश विसर्जनवेळी डीजे वाजवण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचा वाद काही केले समजण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच विश्वास नांगरे पाटील यांनी गणेश मंडळाची एक बैठक घेतली. त्यावेळी गणेश मंडळांना संबोधन करताना त्यांनी काही धक्कादायक विधानं केली आहेत. त्याचं मी उदाहरण कारण मी गणपतीच्या पुस्तकातनं शिकून आलो. माझी मी एवढा अंधश्रद्धाळू आहे की म्हणजे मी सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ना, त्या ठिकाणवरनंच प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू आणि मला कुठल्या राज्यात माझी पोस्टिंग होणार आहे तिथंच फोन केलेले. एवढा मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायक भक्तावासम स्मरणित्य मायू कामार्थ सिद्ध आहे. आणि जो गणपती बाप्पा म्हणजे असं पुढेही असं म्हटलेलं की विद्यार्थी लप्ते विद्याधनार्थी लप्ते धनम पुत्रार्थी लप्ते पुत्रण मोक्षार्थी लप्ते कधी, म्हणजे जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो. तो पोलिसांना मात्र का टेन्शन देतो हे करतो. हे टेन्शन दूर करण्याची जबाबदारी. खासदार उदयनराजे भोसले यांच्या डॉल्बी वाजवणारच या भूमिकेमुळे पोलीस दल चांगले सक्रिय झाले आहे. डॉल्बी न वाजवण्यासाठी पोलिसांनी आवाहन करणारी एक रॅली देखील काढली. त्याचबरोबर साताऱ्यात गणेश मंडळाची बैठक पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आली. त्यांना मिळालेलं आहे माहिती, त्यामुळे त्यांनी सांगितले त्या भिंती आहेत ना एकावर एकावर लावता तुम्ही, पसरून लावा त्याच्यावर, मंजूर ध्वर लावा, त्याचा आवाज कमी ठेवा, शास्त्रीय संगीत लावा, भावगीतं लावा, भक्तिगीतं लावा, त्यातनं गणपती बाप्पा प्रसन्न होईल. सकलेन मुलानी, शालिनी प्लस, सातारा.